दिन ब दिन गैस की कीमतों में हो रही बढ़ोतरी को लेकर शहर के जगनाड़े चौक पर नागपुर शहर महिला कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। इस मौके पर कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। आज के इस भागदौड़ भरी जिंदगी में हर कोई व्यस्त दिखाई देता है, लेकिन जब कभी भी घरेलू गैस के दामों में बढ़ोतरी होती है तो इसका सीधा असर महिलाओं पर होता है। घर की गृहिणी का बजट गैस की बढ़ती कीमतों से बिगड़ रहा है। सरकार नागरिकों से गैस को लेकर बड़ी बड़ी बातें करती है, लेकिन ये जनता है जो इस बढ़ती गैस की कीमतों से काफी परेशान है। गैस की कीमतें कम हो इसके लिए शहर भर में आंदोलन किए जा रहे हैं। इसी श्रृंखला में शहर के जगनाड़ी चौक पर नागपुर शहर महिला कांग्रेस की ओर से जमकर आंदोलन किया गया। इस मौके पर नारेबाजी भी की गई। वालों को सिलेंडर के दाम बढ़ाने वालों को नागपुर शहर महिला काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्हाला इथे आदेश तर आलेच आहे, पण आज जनसामान्य महिलांची कमरतोड झालेली आहे सिलेंडरचे भाव वाढून। आज आपण बघताय की मोदी सरकारने 2014 जेव्हा काँग्रेसच्या राज्यामध्ये 478 रुपयाचं जेव्हा सिलेंडर होतं त्यावेळी लोकांना हे आश्वासन दिले होते की तुम्ही आम्हाला एकदा निवडून द्या आणि बघा या सिलेंडरचे भाव किती कमी करतो। मला हे म्हणायचे 428 जर त्यांना सिलेंडरचे भाव जास्त वाटत होते तर आज या महागाईच्या वातावरणामध्ये त्यांनी महिलांना कुठेतरी बचत करावी या अनुषंगाने सिलेंडरचे भाव हे कमी करायला पाहिजे होते। पण आज काल परवा आपण बघताय की सिलेंडरचे भाव आकाशाला भिडलेले आहे आणि प्रत्येकाचं पूर्ण भारतभराचा रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि महिला आज कुठेतरी संकुचित आहे की आज आम्ही 2014 आणि पुन्हा 2019 ज्या मोदी सरकारला आम्ही आश्वासनावर निवडून दिलं आज कुठेतरी हे चूक केलेली आहे। म्हणून आज मी सगळा संपूर्ण महिला वर्ग या मोदी सरकारला विचारू इच्छितो की का गए वो आजचे दिन। या महाराष्ट्र सरकार आता सत्तारूढ झाली, महाआघाडीचं सरकार आलं, पण त्यांनी बरेच काही निर्णय या लोकहितचिंताच्या फेवरमध्ये घेतलेले आहे, पण हा केंद्र सरकार 6 वर्षापासून झोपलेलं आहे, पण कुठेतरी महिलांची कुठेही त्यांना कदर येऊन न राहिलेली आहे। ते त्यांनी कुठेही महिलांची त्यांनी महिलांच्या बाजूने त्यांनी विचार केलेला नाही आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी भाव वाढ केलेली आहे आणि आज संपूर्ण महिला वर्ग आज या सिलेंडरच्या भाववाढीचा निषेध व्यक्त करत आहे। नागपूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने नागपूर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आज नागपूर इथे जगनाड स्क्वेअरमध्ये आम्ही सिलेंडर भाववाढीचा निषेध व्यक्त करीत आहे। वाढलेल्या गॅस सिलेंडरबद्दल तीव्र महिला निषेध करत आहे की जे केंद्रात बसलेली जी सरकार आहे झुटे वादे करण्यावाली सरकार आहे। जेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार होतं 2014 आणि स्मृती इराणी वगैरे ह्या ज्या होत्या फक्त 450 रुपयामध्ये सिलेंडर मिळत असतानाही रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत होते आणि सरकारला बांगड्या प्रेझेंट करत होते की तुम्ही बांगड्या घालून म्हणजे देश चालवत आहे। आज मी मोदी सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की तेव्हा जर आमच्या मनमोहन सिंगाला तुम्ही बांगड्या प्रेझेंट करत होते तर मग आता तुम्हाला आम्ही काय प्रेझेंट करावं? आता आम्ही तुम्हाला एक घागरा चोली द्यावं की तुम्ही म्हणजे बसून घरी स्वयंपाक करा? 950 रुपये सिलेंडरचा भाव झालेला आहे आणि तुम्ही या महागाईच्या याच्यामध्ये विचार करू शकता की 950 रुपये जर एखाद्या जवळ नसलं तर तो सिलेंडर वापस जाणार? म्हणजे हे सरकार आज करून काय राहिलं आहे? महाराष्ट्रामध्ये थोडीशी राहत आम्हाला मिळाली आहे, पण हा जो आदेश आहे गॅस वाढीचा हा केंद्रातून आलेला आदेश आहे आणि या आदेशचा आम्ही नागपूर शहर महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस तीव्र निषेध करत आहोत। घर परिवार में अधिकतर ध्यान महिलाएं देती है, चाहे खान पान की चीजें हो या फिर रसोई से जुड़ी बातें, हर तरफ गृहिणी की नजर रहती है। ऐसे में गैस की कीमतें में बढ़ोतरी होना मानो दूध में नमक डाले जैसा हुआ है। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ संजय मेरे की रिपोर्ट।